ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वाभिमानीच्या वतीने इस्लामपूर वाळवा पंचायती समोर चक्काजाम आंदोलन। पेठ इस्लामपूर सांगली रोडवरती वाळवा पंचायत समिती इस्लामपूर येथे रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसा 10 तास वीज द्या या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे गेल्या 11 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची दखल अद्याप राज्य शासनाने घेतली नाही। याचा निषेध करण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब हे गेल्या 22 तारखेपासून कोल्हापूरच्या वीज वितरण कार्यालयासमोर या आंदोलनाला आपल्या सहकार्यासह बसलेले आहेत। अहोरात्र त्यांचा मुक्काम त्याच ठिकाणी आहे आणि 22 तारखेपासून राजू शेट्टी साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकच मागणी करत आहेत की या शेतकऱ्यांना दिवसा 10 तास लाईट मिळाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी चुकीची बिलं आलेली आहेत ती दुरुस्त होऊन मिळाली पाहिजे आणि या चुकीच्या बिलाच्या आधारे जे काय आज वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडत आहे ते थांबले पाहिजे। या तीन प्रमुख मागण्या घेऊन त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेब थांबले आहेत। परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा हे महाराष्ट्र शासन किंवा वीज वितरण कंपनीनं पाहिजे अशी कोणतीही त्या बाबतीतली दखल घेतलेली नाही किंवा सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे आज हे राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार हे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही चक्काजाम आंदोलन करून सरकारला इशारा देतोय की याविषयी ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याची झळ सरकारलाही बसेल आणि इथनं पुढे होणाऱ्या निवडणुकामध्ये सुद्धा आम्ही आमची जागा या प्रस्थापितांना दाखवू।